घटनेज मधला जो आरोपी आहे तो मुलाचा वडीलच आहे हे निष्पन्न झालेलं आहे. कोल्हापूरमध्ये आरव केसरे या 5.5 वर्षांच्या मुलाचा खून झाल्याची घटना समोर आली होती. 3 ऑक्टोबरला बेपत्ता झालेल्या आरवचा मृतदेह 2 दिवसांनी गावातच आढळला. कोल्हापूर पोलिसांनी 2 दिवसात या खुनाचा शोध लावलाय. आरवचा खून त्याच्या वडिलांनी म्हणजेच राकेश केसरे यांनीच केला असल्याचं निष्पन्न झालंय. घटनेमधला जो आरोपी आहे तो मुलाचा वडीलच आहे हे निष्पन्न झालेलं आहे. आणि प्रामुख्याने काही ठिकाणी असं त्याच्या मध्ये जे कारण काही पेपर्समध्ये आले तसं की अचानक त्यांनी मारहाण झाली त्यात तो मेला तसं नसून ही अतिशय कोल्ड ब्लडेड मर्डर आहे. शांत थंड डोक्याने विचारपूर्वक केलेली घटना आहे या निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचलेले आहेत. कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील वारणा कापशी गावात ही घटना घडली होती. आरवच्या मृतदेहावर हळद कुंकू लावलं होतं असं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं होतं. त्यामुळे हा नरबळीचा प्रकार आहे का यावर पोलीस तपास करत होते. पण राकेश केसरेनं घरात ते दोघंच असताना मुलाचा थंड डोक्याने खून केला असल्याचं पोलीस म्हणाले. त्याच्यानंतर मग प्रॉपरली ती बॉडी डिस्पोज ऑफ करणे असेल, घराच्या बॅक मागच्या साईडलाच पडवीमध्ये ठेवणं असेल आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याला काही दुकानातनं जिथून आम्हाला माहिती मिळते त्याप्रमाणे तिथून नारळ असेल गुलाल घेऊन येणं आणि त्याला दुसऱ्या पद्धतीने दिशाभूल करणं. दुसरा जो उद्देश आरोपीचा होता तो प्रामुख्याने त्याच्या तपासामध्ये किंवा पहिल्या दिवसापासून तो त्याची बायको आणि सासू यांच्यावरती त्याच्या त्याला असलेली जी चीड होती तर त्यांच्यावरती हा पूर्ण तपास केंद्रित होईल अशा पद्धतीने त्यांनी पुरावे प्लांट करण्याचा एक प्रयत्न केलेला होता. आपल्या पत्नीचे विवाह बाह्य संबंध आहेत या संशयावरून राकेश केसरे याचे तिच्याशी वाद होत होते आणि आरव हा आपला मुलगा नाही यावरूनही पती पत्नीमध्ये वारंवार कुरबुरी सुरू होत्या असं तपास करणाऱ्या पोलिसांना आढळून आलंय. शवविच्छेदनाच्या अहवालात गळा दाबून खून केल्याची नोंद करण्यात आली होती. अतिशय क्रूर पद्धतीने लहानग्या आरवचा खून झाला आणि सगळीकडे हळहळ आणि संताप व्यक्त होतोय.